केतू अभ्यासक्रम इयत्ता सहावी विषय हिंदी आज आपण चित्रावरून सविस्तरपणे माहिती आपल्याला लिहिण्यासाठी कोणकोणत्या बाबींची आवश्यकता आहे ज्या पद्धतीने आपण मराठी विषयामध्ये पाहिलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने चित्रावरून आपल्याला माहिती याही ठिकाणी लिहिणं लिहिता येणं गरजेचं आहे बघा वर एक चित्र दिलेलं आहे त्या चित्रावरून दुख नि निश्चितपणे तुम्हाला कळेल की हा जो काय आलेला जो संकट आहे तो संकट कोणता असेल आपत्ती कोणता असेल तर निश्चितपणे ते भूकंप आहे चित्रके माध्यमशी कारणों कारणोंकी चर्चा करवा आहे म्हणजे चित्र पाहून या चित्रामध्ये निश्चितपणे आता नेम कोणती आपत्ती आलेली असावी याविषयी थोडंसं तुम्हाला चर्चा क करावं लागणार आहे त्या चर्चावरून म्हणजे जास्तीत जास्त मुद्दे तुम्हाला प्राप्त होतात प्राकृतिक बचाव के बचावके तरी पर चर्चा करवा आहे म्हणजे हे नैसर्गिक पद्धतीने किंवा प्राकृत पा हा जो काही नैसर्गिक जी आपत्ती आहे या नैसर्गिक आपत्तीपासून आपला बचाव करण्यासाठी आपण नेमके कोणकोणते उपाययोजना आपल्याला करता येतात या विषयावर वर्गामध्ये मैत्रिणीशी आणि शिक्षकांशी आपल्याला चर्चा करायचं आहे त्यानंतर पुढं बघा आओ अभ्यास करे यामध्ये देखील दोन चित्र दिलेले आहेत या चित्रावरून या चित्रामध्ये देखील आपत्तीचं चित्र आहे पा मग यावरून आपल्याला आप खाली काही प्रश्न दिलेले आहेत चित्र मी देखकर प्राकृतिक आपदा हे कोणकोणशी कौन कौन आहे बतावो म्हणजे याचा अर्थ नैसर्गिक कोणत्या नैसर्गिक आपत्तीचं चित्र वर दिलेलं आहे याविषयी आपल्याला माहिती लिहायचं आहे किशी एक प्राकृतिक आपदा के बारे में जाणकारी बतावो म्हणजे कोणत्याही एखाद्या नैसर्गिक संकटाविषयी तुम्हाला माहिती लिहाव यायची आहे भूकंप की आपदा के समयकौंशी सावधान या आवश्यक आहे समजा जर करता भूकंप ज्यावेळी येतोय भूकंप ज्यावेळी होतोय भूकंप सांग सांगून होत नाही त्याविषयी आपल्याकडं काय पुरुसूचना आधी मिळत नाही मग अशा वेळेस आपण नेमकं कोणत्या सावधानता म्हणजे याचा अर्थ कोणती काळजी घेणं गरजेचं आहे संदर्भात थोडंसं माहिती व्यवस्थितपणे या ठिकाणी लिहा पुढं बघा आव सक्षम बने या ठिकाणी परिच्छेद का श्रुतलेखन कराय म्हणजे आत श्रुतलेखन याचा अर्थ आहे ऐकून लिहिणे म्हणजे या ठिकाणी भाषण कौशल्याचा आणि लेखन कौशल्याचा म्हणजे या ह्या दोन्ही कौशल्यांचा विकास त्यांना अपेक्षित आहे आणि पुढं बघा आव सृजन करे आंतरजालकीय साहित्याशी आपदूकी जाणकारी प्राप्त करणं इंटरनेटवर जाऊन जी नैसर्गिक आपत्त्यां जी आपत्ती आहे त्या आपत्त्यांविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे आणि ते व्यवस्थितपणे आणि सविस्तरपणे ते वहीमध्ये लिहून उपक्रम आपल्याला तयार करायचं आहे मग या पद्धतीने भाषण आणि लेखन कौशल्यांचा विकास करण्यासाठी ज्या पद्धतीने ॲक्टिव्हिटी ही आत्ता सवीच्या मराठी पुस्तकामध्ये आहेत अगदी त्याच पद्धतीने पॅरेल ॲक्टिव्हिटी ही सहावीच्या हिंदी पुस्तकामध्ये दिलेले आहेत मग काळजीपूर्वक अभ्यास करा आणि वर दिलेलं जे स्वाध्याय कार्य आहेत ते काळजीपूर्वक पूर्ण करा